हेलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चैनल लर्न वेल बेसिक। मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी इंग्रजी विषयाची ऍक्टिव्हिटी नंबर 16 या ठिकाणी पाहणार आहोत। ब्रिज कोर्स 6th स्टँडर्ड इंग्लिश ऍक्टिव्हिटी नंबर 16 डे 16 या ठिकाणी आपण अभ्यासतोय। लर्निंग आउटकम काय दिले आहेत पहा। यूज सिनोनिम्स गिवन इन द टेक्स्ट बुक। पाठ्यपुस्तकात दिलेले समानार्थी शब्द वापरणे किंवा पाठ्यपुस्तकात दिलेले समानार्थी शब्द आपल्याला वापरायचे आहेत, वापरता येणे ही अध्ययन निष्पत्ती आहे। या ठिकाणी लर्निंग ऍक्टिव्हिटी मॅच द पेअर्स दिलेले आहे। मॅच द पेअर्स जोड्या लावा आणि खाली सॉल्व्ह ऍक्टिव्हिटीमध्ये त्या जोड्या लावून दिलेलेच आहेत। सिनोनिमच्या जोड्या त्या कशा जोड्या लावलेल्या आहेत पहा। ओल्ड ॲन्सेंट, स्टार्ट, बिगिन, अंडर, बिलो, एंग्री, एनॉयड, वन, सिंगल, ग्लैड, हैप्पी, ट्रू, करेक्ट, सैड, अनहैप्पी, कीप, होल्ड, इजी, सिंपल, डिफिकल्ट, हार्ड, टॉक, स्पीक, इन्फंट, बेबी, मिस्टेक, एरर, प्रीटी, ब्यूटीफुल, डैमेज, हर्ट, क्लोज, नियर, सिलेक्ट, चूज, फास्ट, क्विक। म्हणजे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये जे दिलेले जे शब्द आहेत त्यांच्या योग्य जोड्यासुद्धा खाली लावून दिलेल्या आहेत। त्यानंतर पहा, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी या ठिकाणी काय दिलेले आहे। फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द गिवन वर्ड्स इन टू द ब्रॅकेट। गाळलेल्या जागा भरा, ब्रॅकेटमध्ये दिलेले शब्द वापरून। या ठिकाणी राधा इज अ डॅश डॅश गर्ल आणि ब्रॅकेटमध्ये प्रीटी हा शब्द दिलेला आहे, त्या ठिकाणी तो शब्द ठेवला की वाक्य पूर्ण होईल। राधा इज अ प्रिटी गर्ल। त्यानंतर डॅश डॅश दिस फ्लावर इन युअर हँड। डॅश डॅश दिस फ्लावर इन युअर हँड, ब्रॅकेटमध्ये कीप हा शब्द दिलेला आहे, आपण तो गाळलेल्या जागी ठेवूया। कीप दिस फ्लावर इन युअर हँड। डोंट डॅश डॅश माय प्लांट आणि ब्रॅकेटमध्ये हर्ट आहे, तिथं काय येणार आहे गाळलेल्या जागी हर्ट। डोंट हर्ट माय प्लांट। त्यानंतर द टेम्परेचर इज डॅश डॅश 0°C, ब्रॅकेटमध्ये अंडर शब्द आहे, आपण गाळलेल्या जागी ठेवूया। द टेम्परेचर इज अंडर 0°C। माय स्कूल डॅश डॅश ॲट 10 o'clock म्हटलंय, ब्रॅकेटमध्ये स्टार्ट दिलेला आहे, गाळलेल्या जागी आपल्याला स्टार्ट्स असं लिहावं लागेल। सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हे वाक्य आहे आणि माय स्कूल नंतर स्टार्ट वापरता येणार नाही, तर स्टार्ट्स, माय स्कूल स्टार्ट्स ॲट 10 o'clock असं आपल्याला म्हणता येईल। त्याच्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी काय दिली पहा। फाइंड सिनॉनिम्स बाय युजिंग एनी सोर्स। फाइंड सिनॉनिम्स बाय युजिंग एनी सोर्स, फॉर एक्झाम्पल इंटरनेट, डिक्शनरी, टेक्स्टबुक एटसेट्रा। इंटरनेट, डिक्शनरी, टेक्स्टबुक याच्यामधून सिनॉनिम्स शोधा असं म्हटलेलं आहे, कुठल्याही सोर्समधून सिनॉनिम्स शोधा। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 6वी ब्रिज कोर्स इंग्रजी विषयाची 16वी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी अभ्यासलेली आहे। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।